ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली स्वाभिमानीचा तिरडी मोर्चा, पुतळा काढून घेण्यावरून धक्काबुक्की. सरकारमधील रक्षकच बनले भक्षक, राजू शेट्टी. उसाची एक रकमी FRP आणि सक्तीची वीज कनेक्शन तोडणं बंद करून 10 तास दिवसाची वीज द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी भर रस्त्यातच राजू शेट्टी, कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात प्रतिकात्मक कारखानदार यांचा पुतळा काढून घेण्यावरून धक्काबुक्की झाली. यावेळी रस्त्यावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. साखर कारखानदारांना पालकमंत्री यांचा आश्रय आहे, पण आम्ही FRP चे तुकडे होऊ देणार नाही, एक रकमी FRP घेणारच, असे ठणकावून राजू शेट्टी यांनी सांगितले. साखर कारखानदारांचा प्रतिकात्मक तिरडी मोर्चा नेताना पोलीस आणि कार्यकर्त्यात झटापट झाली. सांगली जिल्ह्यातील कारखानदारी मेलेली आहे, याचे नेतृत्व पालकमंत्री जयंत पाटील करत आहेत, पण रडीचा डाव खेळून पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याचे टोळके निर्माण झाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालत आहेत. पण बिळात बसले असले तरी बिळात हात घालून एक रकमी FRP घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. आजचा मोर्चा हा प्रामुख्यानं सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांनी FRP ची मोडतोड बेकायदेशीर केलेली आहे. सहकार राज्यमंत्री सांगली जिल्ह्यातले आहेत, जयंत पाटील आहेत, पालकमंत्री आहेत, एकापेक्षा एक महाविकास आघाडीचे दिग्गज नेते असताना त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे आणि उसाच्या FRP ची मोडतोड करून एका अर्थानं शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घातलेला आहे. कायद्यानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसापेक्षा जास्त FRP देण्याला विलंब झाला तर त्याला 15% व्याज देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ते व्याजासकट यांच्याकडून पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि ती 10 तास मिळाली पाहिजे, तो आमचा अधिकार आहे. 2 दिवसापूर्वी कोल्हापूरला मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये विजेचा टंचाई किंवा विजेचं टाईम टेबल जमत नाही या नावाखाली आम्हाला रात्री वीज दिली जाते, पण महाराष्ट्रातल्या ह्या चारही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जे काही पंप हाऊस आहेत वीज निर्मितीचे, त्या पंप हाऊसचं 6 रुपये युनिटनं वीज घेता यावं म्हणून महानिर्मितीचे वीज निर्मिती जल वीज निर्मिती केंद्र बंद कशी आहेत याचं उदाहरण मी कोल्हापूरच्या मोर्चामध्ये दुपारी 4:30 वाजता दिलं आणि बरोबर 9 वाजता चांदोलीचं 4 मेगावॅटचं वीज विद्युत केंद्र सुरू झालं. म्हणजे यांना महानिर्मितीचं ज्याच्यामधून 1 रुपयाला वीज तयार होते ते बंद ठेवायचे आहेत आणि 6 रुपयाला यांना वीज खरेदी करायची आहे त्यांची, याच्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री असतात, सगळ्या मंत्र्यांचे पंप हाऊसेस आहेत आणि एक प्रकारे रक्षकच आज भक्षक झालेले आहेत. सरकारच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर पैशावर दरोडे टाकतायत आणि म्हणून दिवसा वीज पाहिजे, 10 तास वीज पाहिजे ही आमची मागणी आहे. रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करा ही आमची मागणी आहे. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांचं 50,000 रुपये तातडीनं द्या, द्राक्ष उत्पादकांना पीक विमा द्या, अशासारख्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज हा मोर्चा काढला.